70,000 मध्ये 9 सीटर गाडी भेटणार आहे संदेश मोटर बीड या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल मध्ये। माझं नाव विशाल विदाटे आणि मित्रांनो आज आपण आलो संदेश मोटर बीड या शहरामध्ये आणि यांचे आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिलेले असतील। भरपूर अशा सेगमेंटच्या गाड्या जर पाहिलं तर या ठिकाणी उपलब्ध असतात, म्हणजे पिकअप देखील आहे, ट्रॅक्टर देखील आहे। आणि आज आपण जर पाहिलं ना तर 9 सीटर गाड्या ज्या आहेत आज आपण कव्हर करणार आहोत, ज्या की ग्रामीण क्षेत्रामध्ये भरपूर अशा जास्त प्रमाणात ज्या आहेत विकल्या जातात। क्रुझर देखील आहे, मॅक्स पिकअप आहे, सुमो गाड्या देखील या ठिकाणी जर पाहिल्या तर उपलब्ध आहे। आणि आज आपल्यासोबत जोडले गेले संदेश मोटरचे संदेश लांडगे सर। सर स्वागत आहे मराठी कमर्शियल। स्वागत आहे सर तुमचं व सर्व प्रेक्षक मित्रांचं संदेश मोटर्स येथे स्वागत आहे। तर सर आज आपण 9 सीटर गाड्या ज्या आहेत आज टोटल आपण 9 सीटरमध्ये गाड्यामध्ये, कारण कसं आहे ग्रामीण भागातून जास्त करून लोकांची मागणी ही 9 सीटरला येते आणि त्याला एक बजेटमध्ये पण म्हणतात। बरोबर, कारण की 9 सीटरमध्ये ज्यावेळेस आपण मोडतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्यावेळेस आपण सुमो, मॅक्स, बुलेरो आणि क्रुझर ह्याच्यामध्ये आपण ही पूर्ण गाड्या 9 सीटर कव्हर केल्या आहेत आपल्या सर्व मित्रांसाठी। आपल्या पैसे नाराज कोणाला करायचं नाही, सर्वांसाठी। तुम्हाला 70,000 मध्ये 9 सीटर गाडी भेटणार आहे संदेश मोटर्स बीड या ठिकाणी। सो व्हिडिओ नक्कीच लाईक करा, आपला इंस्टाग्राम हँडल आहे विशाल विदाटे ऑफिशियल, त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करायला विसरू नका। तर संदेश सर आपण सुरुवात करूया। पहिली आपली बजेटमध्ये सुमो आहे, सुमो जी की 2003 ची गाडी। ओके, गाडी जर पाहिली तर गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये, चालू कंडिशन मध्ये गाडी। गाडीला सध्या जरी 2003 ची जरी असली, गाडीचे ऑल पेपर क्लिअर जबाबदारी माझी राहील। ओके, गाडीचे पेपर वगैरे क्लिअर करून तुम्हाला भेटून जातील। ओके, गाडीची प्राइसिंग जर पाहिली तर आपण तिचे 70,000 रुपये आपण कोट करतो, ह्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्ती जास्ती नाही पण थोडंफार मानसन्मान ठेवूया आपण लोकांना कस्टमर। टाटा सुमो 70,000 मध्ये संदेश मोटरच्या ठिकाणी उपलब्ध आहे। सो डील जर पाहिलं तर नक्कीच चांगली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल ओव्हरऑल जी टाटा सुमोची कंडिशन आहे ती कशी आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं सुमोच आहे जी तुम्ही 2012 ची सुमो मध्ये आहे ती। गाडी जर पाहिली तर MH 46 मध्ये 98,000 किलोमीटर चाललेली आहे जेन्युइन मध्ये गाडी। ओके, गाडीची ऑफ गाडी कलर मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी आहे, गाडीची अतिशय गुड कंडिशन मध्ये। तिची जर डिमांड पाहिली तर आपण 2,50,000 रुपये आपण कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल करून देऊया कस्टमर। 2,50,000 व्हाईट नंबर प्लेट मध्ये टाटा सुमो आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल गाडीची जी कंडिशन आहे ती कशी आहे। सर पुढची आपल्याकडं क्रुझर आहे जी की 2009 ची गाडी आहे। गाडी पूर्ण आता मॉडिफाय बनवलेली गाडी आहे ही। आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली होती पण याची प्राइसिंग मध्ये कसं एक दिवशी आपण गाड्या खूप मोठ्या कव्हर केल्यामुळे गाडीची प्राइसिंग सुकली होती याच्यामध्ये। ओके, बरेच कस्टमर येऊन नाराज होऊन गेलेले त्या गाडीमुळे। त्या गाडीचं प्राइसिंग जी आहे आपण तिचे 4,50,000 सांगतो, ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल गाडी। मागच्या वेळेस आपल्याकडून 3,500 रुपये पडले होते या गाडीची किंमत। तर 2009 ची क्रुझर आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। एक मोठी स्पेशियस गाडी आहे, व्यवसाय करण्यासाठी सुद्धा नक्कीच हा एक चांगला ऑप्शन असणार आहे डिझेल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं क्रुझरच आहे, 2018 ची गाडी आहे। गाडीचा ओनर जर पाहिला तर फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे, गाडी MH 17 मध्ये। ओके, गाडी पहिली तर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे। गाडीची ऑफर आपण 8.5 लाख रुपये कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल थोडंफार करून देऊया 8.5 लाखामध्ये। 2018 ची क्रुझर आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। ओव्हरऑल पेंट क्वालिटी जर पाहिली बाहेरच्या साईडने सुद्धा गाडीची ती सुद्धा एकदम उत्तम आहे। सो ही गाडी जर पाहिली तर संदेश मोटर्स बीड या ठिकाणी उपलब्ध आहे। सर पुढची गाडी, पुढची 2011 ची मॅक्स फेस्टिवा गाडी आहे। फेस्टिवा मॅक्स मध्ये सर्वात जास्त चालली जाते, ऍव्हरेजला मेंटेनन्सला त्याला म्हणजे मॅक्स भरपूर चालली जाते फेस्टिवामध्ये। तर गाडी पाहिली तर MH 23 मध्ये गाडी आहे। गाडीची किंमत जर पाहिली तर आपण 4.25 लाख रुपये कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल गाडी। अतिशय गुड कंडिशन मध्ये सिल्वर कलर मध्ये गाडी। कधीचं मॉडेल? 2011 ची गाडी ती। 2011 ची महिंद्रा मॅक्स आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल या गाडीची जी कंडिशन आहे ती कशी आहे। सर पुढची गाडी, पुढची आपल्याकडं महिंद्राची मॅक्सच आहे, ती 2003 ची गाडी आहे, महिंद्रा मॅक्स 2003 ची। ओके, गाडीचे पेपर वगैरे तुम्हाला ऑल पेपर क्लिअर भेटून जातील गाडीचे। तर गाडीची प्राइसिंगचं पाहिलं तर आपण 1,75,000 रुपये कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल होऊन जाईल गाडीच्या किमतीमध्ये। ओके, तर महिंद्रा मॅक्स 2003 चं व्हेरियंट आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल जी गाडीची कंडिशन आहे ती कशी आहे। सो गाड्या जर पाहिलं तर 9 सीटरमध्ये सुद्धा संदेश मोटर्समध्ये उपलब्ध आहे।
सर पुढची गाडी पुढची आपल्याकडं महिंद्रा मॅक्सच आहे, जी की 2005 ची गाडी आहे. ओके, गाडी जर पाहिली तर गाडी अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे, गाडी ओरिजिनल पेंटला गाडी आहे ही. ओके, गाडीची प्राइसिंग जर पाहिली तर आपण तिचे 2 लाख रुपये कोट करतो, ऑन टेबल निगोशिएबल करून देऊया. थोडं 2005 ची गाडी ती, 2005 ची महिंद्रा मॅक्स आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, साधं स्टेअरिंग आहे. सो ही गाडी जर पाहिली 2 लाखामध्ये या ठिकाणी किंमत जी आहे ती कोट करण्यात आलेली आहे. सो आपले देखील प्रयत्न आहे की ग्रामीण भागामध्ये अशा गाड्या नक्कीच लागतात. सो कोणाला जर या गाड्यांची गरज असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्या ठिकाणी सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर संदेश सर, आपला स्टॉक तर झालेला आहे, तर काय सांगू इच्छिता आपल्या प्रेक्षकांना? तर मित्रांनो, जो ऑनलाईनमध्ये ज्यावेळेस तुम्ही गाडी बघता, गाडी चॉईस पडल्यानंतर फोन लावा, कळवा, गाडी नंबर सांगा, तुम्हाला पूर्ण फोटो, प्राईस, डिटेल वगैरे पूर्ण सांगितलं जाईल. ओके, हा वापस गाडी समजा सोल्ड असली तर तुमची चेक करू नका, त्यावेळेस एक कन्फर्मेशन, एक कॉल करा फक्त येताना. तर संदेश सर, भरपूर लोक नवीन देखील जोडले गेलेले, तर बीड शहरामध्ये आपलं जे संदेश मोटरचं लोकेशन आहे ते थोडक्यात प्रेक्षकांना सांगा. आपलं संदेश मोटरचं लोकेशन जे आहे ते बीडमध्ये प्रॉपर महाराजांच्या पुतळ्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावरतीच आहे. ओके, जालना रोड बीड इथे आपलं संदेश मोटर्स. ओके, हॉटेल साई पॅलेसच्या समोरासमोर. ओके चालेल, तर यांचं गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि स्क्रीनवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो पाहू शकता. बाकी तुमचे अजून काही सजेशन असतील तर इंस्टाग्राम हँडलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर 2-व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट घाला, 4-व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा, ट्रॅफिक रूलसुद्धा नक्कीच फॉलो करा. आणि संदेश सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं आणि शूटसाठी वेळ दिला. सो यांचे भरपूर असे व्हिडिओ जे आहेत आज आपण कव्हर केलेले आहेत. सो यांच्या आधीचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन सेकंड हँड पिकअप असतील किंवा सेकंड हँड ट्रॅक्टर असतील यांचे देखील व्हिडिओ जे आहेत तुम्ही नक्की पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद संदेश सर. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, तुमचे देखील आभार.